चांगली गोष्ट आहे, त्याने जावं आणि भक्तिभावाने जावं, पण केवळ राजकीय उद्देश होऊन जाऊ नये किंवा राजकारणासाठी जाऊ नये, भक्तिभावाने जाऊन सेवावर रामचंद्र की जय म्हणावं आणि पूजा करा जी काय असेल तिथे मूर्त्या वगैरे त्यांची. पण साहेब, एक टीका अशी होते की राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते असताना एवढं सगळं लवाजमा घेऊन अयोध्येला जाणं कितपत योग्य असं आहे की तर त्यांना ते कोण सांगणार? त्यांना आपण सांगणार म्हणजे आपण त्यांना विरोध करतो असं होईल. बाकी तर आम्ही तर आपल्या संतांकडून असं ऐकलेलं आहे, जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि जनसेवेचं फार मोठी जबाबदारी त्यांच्या डोक्यावर आहे. परंतु ठीक आहे, काय आता त्यांची इच्छा आहे. बाप आता राम लल्लाचं दर्शन घ्यायला याच्यामध्ये पण आता म्हणजे विरोधकांना ठीक आहे, चांगल्यासाठी जिथे विरोध करायचा तिथे ठीक आहे, परंतु आता अयोध्येमध्ये राम मंदिराला दर्शनासाठी राम लल्लाच्या दर्शनासाठी गेल्यानंतर कुठेही राजकारण म्हणजे विरोधी पक्षाला काय करावं काय करू नये हे देखील सुचत नाही. याचं कारण गेल्या 7-8 महिन्यापासून जे सरकारचं काम जे सुरू आहे, या राज्यामध्ये अनेक आपण मोठे निर्णय घेतले सगळ्यांसाठी, त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, भगिनी, विद्यार्थी या समाजातला प्रत्येक घटक यामध्ये कुठेही वंचित ठेवला नाही आणि सर्व समावेशक जे आहे आपला अर्थसंकल्पही झाला, अनेक निर्णय झाले, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून वाटेल त्या ठिकाणी फक्त टीका करणं एवढंच त्यांचं काम उरलंय. त्यामुळे खरं म्हणजे त्यांच्या टीकेला मी टीकेने उत्तर देणार नाही, मी कामातून उत्तर देणार.